चंद्रशेखर बावनकुळे हे लहानपणापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि एक लहान कार्यकर्ता म्हणून सुरुवात केल्यानंतर जिल्हा परिषद असेल, विरोधी पक्षनेतेपदी असतील, आमदार असतील, मंत्री असतील, अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं. ज्या ज्यावेळी पक्षाने जी जबाबदारी सांगितली ती उत्तम पार पाडली आणि विशेषतः राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणून देखील अतिशय मोठा इम्पॅक्ट त्यांच्या कामाचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि या सगळ्या त्यांच्या कामाचा जो आवाक आहे, गेले काही दिवस त्यांच्याकडे प्रदेश महामंत्री म्हणून जबाबदारी होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने फिरून पक्षाची बांधणी त्यांनी केली आणि हा सगळा आवाका पाहता आमच्या वरिष्ठ नेत्यांनी, अध्यक्षांनी आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय केला आणि मला अतिशय आनंद आहे. कारण चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा एक पक्षाचा अतिशय कट्टर सैनिक आज अध्यक्ष झाल्यामुळे निश्चित भारतीय जनता पार्टी अजून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढेल, आमची पाळंमुळं अजून घट्ट होतील आणि अतिशय चांगलं नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळे देतील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. ओबीसी चेहरा आणि विदर्भातलं व्यक्ती म्हणून हे सुद्धा समीकरण आहे का? ते असं आहे की ओबीसींच्या प्रश्नावर सातत्याने चंद्रशेखर बावनकुळे लढले आणि विशेषतः ज्यावेळी ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं ते परत मिळवण्याकरता अगदी प्रयत्नांची शर्थ त्यांनी केली, त्यामुळे निश्चितच ओबीसी समाजाचा चेहरा तर चंद्रशेखर बावनकुळे आहेतच. आणि हे थोडंच खरं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आमच्याकरता सगळेच भाग अत्यंत महत्त्वाचे आहेत. विदर्भात आमची शक्ती जास्त आहे, पण आता असा कुठला भाग राहिला महाराष्ट्रातला? आम्ही पश्चिम महाराष्ट्रात मोठा पक्ष आहोत, आम्ही मुंबईमध्ये मोठा पक्ष आहोत, आम्ही मराठवाड्यात मोठा पक्ष आहोत, आम्ही उत्तर महाराष्ट्रात मोठा पक्ष आहोत, आम्ही कोकणातही मोठा पक्ष आहोत. मला असं वाटतं तुम्ही पतंगबाजी करत राहा, आम्ही करू खाते वाटप. कधीपर्यंत मला नाही माहित. तुम्ही जी मदत जाहीर केली शेतकऱ्यांना ती 3 हेक्टर पर्यंत 16,000 मोठी मदत आहे, कधी मिळणार शेतकऱ्यांना ही? ती लवकर मिळेल. याचं कारण काय? अजून काही एरिया वाढतोय तर तो सगळा एरिया कॅल्क्युलेट करून लवकरात लवकर ती मदत मिळेल.